नव्या कृषी कायद्यांविरोधात आजपासून करण्यात येणारं उपोषण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी स्थगित केलं आहे यासंदर्भात काल केंद्रीय या कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णा हजारे यांच्याशी चर्चा केली त्यानंतर अण्णा हजारे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत आंदोलन स्थगित केल्याची घोषणा केली केंद्र सरकारनं दिलेल्या आश्वासनानंतर आपण समाधानी असल्याचंही यावेळी अण्णा हजारे यांनी सांगितलं अण्णा हजारे यांच्या मागणीनुसार एक उच्चाधिकार समिती स्थापन करण्यात आली आहे या समितीमध्ये अण्णा हजारे यांना निमंत्रित सदस्य म्हणून विशेष स्थान दिलं जाणार आहे पुढील सहा महिन्यांमध्ये ही समिती निर्णय घेऊन कार्यवाही करणार आहे याबरोबरच अण्णा हजारे यांनी लोकपाल आणि लोकायुक्त तसंच निवडणूक पद्धतीमध्ये सुचवलेल्या सुधारणा याबाबत या केलेल्या मागण्यांवरही चर्चा करण्यात आली असून त्या मागण्याही लवकरच मार्गी लावण्यात येणार आहेत या चर्चेसाठी अण्णा हजारे बैठकीसाठी निमंत्रित करण्यात आलं आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेला दिली जम्मू काश्मीर मधल्या पुलवामा जिल्ह्यात काल भागात सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले ठार झालेले दहशवाद दहशतवादी हे स्थानिक असून त्यांची ओळख पटली आहे या तिघांसही हिजबुल मुजाहिदीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित आहेत अशी माहिती जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक विजय कुमार यांनी दिली आहे